आणि हे ग्रीन कलरचं ऍपल टेस्ट केलं मी आणि इतकं गोड आहे ते आणि महत्त्वाचं म्हणजे सॉफ्ट आहे. ते रेड कलरचे जे घेतले ते पण एकदम सॉफ्ट होते आणि हे जे ग्रीन कलरचे हे थोडेच घेणार आहोत आम्ही. मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आम्ही आलो आहोत आता ॲपल पिकिंगला. मागच्या वेळेस तुम्हाला स्ट्रॉबेरी पिकिंग दाखवली होती आणि हे ॲपल पिकिंग आम्ही 3 वर्षानंतर येत आहोत. मागे 2019 आलो होतो तेव्हा बेला फक्त 2 महिन्याचीच होती आणि मागच्या वर्षी पण होतं पण मागच्या वेळेस ॲपल पिकिंग नव्हती ठेवली, फक्त त्याने ॲपल्स ठेवलेले होते. आणि जसं मागे तसं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत ॲपल पिकिंगसाठी आणि इथे तसंच आहे जसं स्ट्रॉबेरी पिकिंगच्या वेळेस होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲपल घेऊ शकता आणि त्याचं वजन करून तेवढे पैसे पे करू शकता आणि हवे तेवढे तुम्ही ॲपल खाऊ शकता. फक्त एवढंच एका वेस्ट करू नका. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सचे पण ना ॲपल बघायला मिळतील. रॉयल गाला आमचा फेवरेट आहे, आम्ही तो घेणार आहे आणि बघू आपल्याला अजून कोणते कोणते टाईपचे ना ॲपल्स बघायला मिळतात. आणि इथे फ्रेश ॲपलचा ज्यूस सुद्धा आहे बघा, एकदम बनून मिळतो तुम्हाला इथे. आणि एक बॉटल 5 युरोची आहे. आणि इथे तुम्ही ना फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकता, मस्त फ्रेश ज्यूस पिऊ शकता. आणि इथे बरंचसं विकायला आहे काहीतरी, तर आपण ते नंतर कव्हर करू. अगोदर आपण आहे ना ॲपल पिकिंग करायला जाऊ. आणि आता परी बेला याच्यावर बसतोय ना. माझा कुठं साईज? मी ट्रॉली पण घेऊन आलो मी. हा, आणि हा आपला फेवरेट एरिया आहे रॉयल गाला. हो, जो फेवरेट आपला ऍपल आहे रॉयल गाला. हा, तर इथे ह्या साईडला रेड ऍपल्स आहेत, त्या साईडला थोडे ग्रीन ऍपल्स, ग्रीन आहे आणि पुढच्या साईडला पण आहे. इथे पण आहे, इथे ग्रीन आणि थोडेसे लाईट पिंक आहे. इथे पेअर पण आहे, तर या फर्स्ट सेक्शनला आहे ना पेअर पण आहे, तर आपण पेअर पण बघू शकतो. पिक करू. ओके, त्यानंतर बाकी जाऊन बघू. हो चालेल, चला लेट्स गो. गेट डाऊन, गेट डाऊन. हे बघा आमचा फेवरेट ऍपल आहे रॉयल गाला. परी हॅपी? आपल्याला छान छान रेड कलरचे घ्यायचे, पिंक कलरचे घ्यायचे, थोडे ग्रीन पण घ्यायचे. ओके, तर खाली किती ऍपल्स पडलेत ना? हो, अरे आपल्याला ग्रीन ऍपल नाही पाहिजे, आपल्याला थोडेसे ना रेड कलरचे घ्यायचे आणि पिंक कलरचे घ्यायचे. इथे जे एक आहे मला एक ऍपल छान दिसतोय इथे, इथून तू ते प्लग करू शकते. हे का नाहीये, थोडं कच्च आहे ते. ओके, पिकलं नाही. बेला स्टार्ट झालं. बेला काय ग आवडलं? ऍपल तोडते मी. हे बघा छान असं ऍपल, खायचं नाही आता, एक हे फिनिश कर मग खायचं. ओके ओके, होल्ड ओनली होल्ड. हे बघ इथे पण एक छान आहे, बरी तू प्लग कर. चल ये बघ, दिस वन ऍपल. हा कर. आणि त्या साईडला ना एकदम डार्क रेड कलरचे ऍपल पण आहे आणि त्याचसोबत पेअरचं पण झाड आहे, तिथे आपण पेअर पण घेणार आहोत इथून. आणि हे ऍपल तुम्हाला ना जास्त ना रेड कलरचं दिसत नसेल पण इतकं गोड आहे आणि महत्वाचं एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे असं खाताना कडक नाही लागत. तरी इकडे खाते बेला, इकडे खाते. छोटं छोटं घेतलं तू, छोटं छोटं बेबीच पुसून घ्यायचं. ओके, बेलाला ऍपल खूप आवडतं आणि एकदम सॉफ्ट आहे आणि मला असे सॉफ्टच आवडतात. ती बघा एवढं छोटस खाल्लं, ती म्हणते मामा छोट्या छोट्या बेबीच, छोट्या छोट्या बेबीच, खूप सॉफ्ट आहे. तर आम्ही आता दुसऱ्या साईडला आलो आहोत आणि थोडा पाऊस पण येतोय आणि इथे थोडी गर्दी आहे, काही लोक आहेत आणि कॅमेरे पण हातात आहे माझ्या. तर इथे बघा किती मोठे मोठे ऍपल्स आहे बघा, साईज बघा त्यांची. हो ना, खूप मोठे बघा. आणि 2-3 घेतले तर, 3-4 घेतले तर हे बघा 1 किलो झाले. हो ना, एकदम मस्त ऍपल. आणि हे पूर्ण लाल आहेत आणि खूप गोड आहे, अपाचे फ्लेवरचे आहे ते, म्हणजे त्यांचं नाव अपाचे आहे. हो, तर आपण हे पण थोडे घेऊ. हो, तर हे घेतलं परी पकड परी आणि ऍपल परी पण एकदम छान छान आणि एकदम मस्त मीडियम साईजचे. असं वाटतं हे प्लास्टिकचेच आहे बघून, असं वाटतं ऍक्च्युली. कलर जो आहे त्यांचा हो ना छान आहे, छोटे छोटे पण बघू आपण, थोडे मोठे मोठे पण घेऊ. आणि पाऊस पण येतो त्याच्यामध्ये ना, आणि आपल्याला पेर पण घेऊ, थोडेसे पेर घेऊ. आणि इथे काही व्हेजिटेबल्स पण आहेत त्यांच्या, त्यांच्या फार्म मध्येच ग्रो होतात, तर त्या सुद्धा आपण घेऊ. जसं बटाटे झालं, कांदे झाले आणि काही ग्रीन व्हेजिटेबल्स पण असतील जे दिसेल आम्ही ते तुम्हाला दाखवू. आणि हे बघा हे पूर्ण आहे ना एकदम हिरव्या हिरव्या झाडावर असे ना लाल लाल कलरचे ऍपल्स आणि असे एकदम उठून दिसतात. हे बघा
आणि हा जो बघा एक ऍपल आहे हा तो कंप्लीट असं वाटतो की प्लास्टिक प्लास्टिकचाच आहे, त्याचं वरचं कोटिंग आहे ना असं वाटतंय ना, त्याच्यावर पाऊस पण पडतोय थोडासा, हो ना. छान छान छान. आणि परिबेला इथे ऍपल खाणं चाललंय आणि कारण की ते इतके गोड आहे ना ठेवलेली आहे. आणि हे ऍपल पण आम्ही टेस्ट केले, हे तर आहे ना त्या रॉयल गाला पेक्षा पण हे जास्त गोड आहे. आणि हे बघा इतके छान छान मीडियम साईजचे तोडलेले आहेत. बेलाचं खाणं चाललंय बघा, मीडियम साईजचे छोटे छोटे असे ना ऍपल तोडलेले आहेत. आणि थोडे इथून घेऊ, थोडे ग्रीन कलरचे ऍपल घेऊ, थोडे पेर घेऊ. आणि पेरचं जे सेक्शन आहे ना ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. बघा ही चटोरी बेला, चटोरी तिसरं ऍपल आहे तिचं. आणि ते छोटे छोटे ऍपल घेतात. आणि हा अनुभव ना खरंच खूप भारी आहे, कारण की इथे कोणी लक्ष द्यायला नाही राहत. तुम्ही ना कोणता ऍपल तोडताय ना आणि किती खाताय त्यांना माहिती, खाऊन खाऊन किती खाय, दोन खाणार, तीन खाणार, चार पाच खाऊ गेल. पुन्हा ऍपलचं सेक्शन दाखवलं, इथलं पण ऍपलचं सेक्शन आहे. पण हे जे सेक्शन आहे ना हे पेरचं सेक्शन आहे. एक मिनिट, ओय मेला तुट, घे तू घे, क्लीन करा, क्लीन क्लीन करा, क्लीन गुड. आता खा खा, यमी आहे का? तुझं हे फेवरेट आहे. ती काय म्हणते, म्हणे माझं फेवरेट आहे. तर भरपूर ऍपल्स घेऊन झालेले आहे आणि आता आम्ही दुसऱ्या सेक्शन कडे जाणार आहोत. ते बघा पिशवी भरलेली आहे. येस. आणि काही आता ग्रीन ऍपल पण घ्यायचे आपल्याला, ग्रीन आणि अजून थोडे ऍपल्स बघू आपण. इथे मजा येते, खूप मजा येते आणि मस्त वाटते. आणि महत्वाचं म्हणजे मगाशी ना पाऊस पडत होता पण मध्येच पाऊस थांबला. बरं झालं, चल परी बेला चला बघा. या दोघी बघा इथे. छोटा पेर खाते बेला, ते बघा बेला काय खाते तू, तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो ना. आणि हे या ऍपलचं नाव आहे गोल्डन डिलिशियस. गोल्डन डिलिशियस इथे छोट्या छोट्या बेबीचे आहे. चल बघा इतकी खुश झाली आहे बघा. अरे बापरे, अरे वा, अरे वा. हा दाखवते ती सगळ्यांना. बेला छोटं छोटं आहे ना ग्रीन. बेला दिस वन, दिस वन. ओके, तोडलं. आता बेला ना आपल्याला टेस्ट करून सांगेल. हा बेला सांगा, ती आपली टेस्टर आहे. हो, थोडे ग्रीन ऍपल्स घेऊया. हो छान छान आहे बघा. इथे पण आहे मीडियम, आपण मीडियम साईजचे घ्यायचे, जास्त मोठे नको. पण जेवढे पण लोक ऍपल्स घेत होते ना तेव्हा मी बघितलं ते ना असे खूप जास्त रेड कलरचे घेत नव्हते, थोडे असे ना मिक्स घेत आहेत, थोडे ना असे ग्रीन कलर घेत आहेत, थोडे ना लाईट पिंक कलरचे घेत आहेत, कोणी जास्त डार्क रेड कलरचे, असे तीन कॉम्बिनेशनचे मला दिसले. आणि आम्ही जी बॅग घेऊन आलो ना तसे ना लोक तीन तीन बॅग भरून घेऊन चालले, कारण की त्यांना माहिती हे फ्रेश असतं. एखादा युरो थोडं महाग असेल पण मग थोडं एकदम फ्रेश असतं, तुम्ही ऑर्गॅनिक असतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता, म्हणून मग इथे येतात करून घेऊ शकतात. पहिले ना या कोणत्या पण सेक्शनला जातात ना तर अगोदर ना ऍपल टेस्ट करतात, गोड असेल तर मग घेतात. है ना, आम्ही पण टेस्ट केले, खूप टेस्ट केले. बेला आता थोडे ऍपल्स खाऊन दमलेली आहे आणि आता आराम करते. बेला स्लीपिंग, देन व्हॉट आर यू डुईंग, टेकिंग रेस्ट. आणि हे ग्रीन कलरचं ऍपल टेस्ट केलं मी आणि इतकं गोड आहे ते, आणि महत्वाचं म्हणजे सॉफ्ट आहे. ते रेड कलरचे जे घेतले ते पण एकदम सॉफ्ट होते. आणि हे जे ग्रीन कलरचे हे थोडेच घेणार आहोत आम्ही.
आणि लोकांना तर ते ऍपल मिळतातच चांगले पण लोकांची एक म्हणजे ऍपल इथं येऊन तोडणं त्याच्यामध्ये पण एक मजा वाटते, छान असते. जसं शॉप मध्ये घेऊन असं रेडी असतं ते आणि घ्यायचं, हे कसं आपल्या आवडीनुसार एक ऍक्टिव्हिटी होऊन जाते ना, एक ऍक्टिव्हिटी होऊन जाते, महत्वाचं म्हणजे एक फन. आणि मुलांसोबत असेल तर एकदमच छान, मग मुलं कसे खातात पण, आणि म्हणजे त्या बहाण्याने कसं मुलं भरपूर ऍपल्स पण खातात. आणि ऍपल्स घेऊन झालेले आहे आणि आता यांना थंडी वाजायला लागली आहे आणि भरपूर लोक यांना ऍपल्स घेत आहे आणि आता बिल करायला चालले आणि त्यांच्यासोबत यांना खूप छोटे छोटे बाळ पण आहे, त्या छोट्या छोट्या बाळांना सुद्धा घेऊन आलेले आहेत ते. आणि मनोज इथे फोटोज काढताय ना, आणि इतके छान छान बेला म्हणते घरी नको घरी नको, आणि अशा वेदर मध्ये ना फोटो पळाली, आणि अशा वेदर मध्ये फोटोज खरंच खूप छान येतात. आणि आम्ही भरपूर फोटोज क्लिक केलेले आहे, मे बी तुम्हाला या व्हिडिओच्या एंड मध्ये बघायला मिळेल. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण नक्की आवडणार ना. पुढे भरपूर गर्दी दिसते म्हणजे तिथे छान ऍपल असेल अजून. आपण तिथे जाऊ, परी नको बेला हा परी, चला लेट्स गो. ओके लेट्स गो, चला चला. आणि मुलांना असं बाहेर घेऊन आलं तर खूपच छान वाटतं, स्पेशली बेलाला पळाली. घरी नको घरी नको घरी नकोच, घरी म्हंटल कधी इतकी रडते ना जोर जोरात. हे बघा, तर आता हे ग्रीन ऍपल संपले आता हो, आणि इथे परत वेगळ्या टाईपचे हो, आता इथे पुढे ना लाईट पिंक कलरचे ना ऍपल्स आहे. आणि इकडे पण बघा, हे साईड जे आहेत ना हा, तिथे बॉस कुक म्हणून आहे ते हो, भरपूर लोक घेत आहेत ते. आणि प्रत्येकाची चॉईस असते ना, ज्यांना जे ऍपल आवडत कवर्ड आहे, बाकीचे एवढे कवर्ड नव्हते पण ते थोडं कवर्ड आहे, म्हणजे त्यांना वेदर वेगळं लागत असेल पण आपण इथे थोडं जाऊ, मग त्यानंतर तिथे जाऊ. हो चालेल चालेल. आणि हे जे ऍपल आहे ना, हे पिंक लेडी ऍपल आहे आणि एकदम पिंक कलर आहे बघा, त्याच्यामध्ये दुसरा कलर अजून तुम्हाला दिसणारच नाही यामध्ये, एकदम पिंक कलरचे दिसतील. आणि याची टेस्ट कशी आपण बघूया. घेते तू खराब घेतलं, तू खराब घेतलं. मी ना हे पुसून घेते. हे पण छान आहे का, साखरेसारखी गोड एकदम. अरे बाप रे, हे छान आहे. चला बेला पण तोडे, बेलाच आहे एकदम ए वन क्वालिटी, खरं इतकं भारी ना साखरे. आणि एकदम छोट्या साईजचं घेतलं मी, मोस्टली छोट्या साईजचे घेतले तर कसं थोडे कच्चे असतात किंवा असं गोड नसतं. सगळे छोट्या साईजचे पण खूप टेस्टी लागतात. पिंक लेडी ऍपल आहे ना, ते हे सेक्शन बंद केलेलं त्यांनी आणि आपल्याला पुढे जायचंय. तिथे बघा जास्त गर्दी आहे. तू आतापर्यंतचा हा सगळ्यात बेस्ट ऍपल आहे, इतका गोड, खूप छान. ते हे फार्म एवढं मोठं आहे ना, एकदम तिथपर्यंत आहे आणि आम्ही ना अर्धा पण कव्हर केलेलं नाहीये. पण आम्ही भरपूर ऍपल्स घेतले. लोक काय करतात, एक दोन आहे ना इथून घेतात, एक दोन तिथून घेतात, एक दोन तिथून घेतात, सेम असले तरी पण मग थोडं वेगवेगळे ना. आम्हाला छान येते. आता आपण काहीतरी खाऊ थोडं हो हो, आणि वेट करूया. हो चला 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 चला. तू थकी नाहीये, तू ऍपल खाते म्हणून स्ट्रॉंग होते. स्ट्रॉंग ओके चला लेट्स गो. हो आता इथे आपल्याला बिल करायचं आहे ना. हे बघा, आता क्यू मध्ये ऑलरेडी आम्ही थांबलो आहोत, एवढी क्यू आहे. मग आता काय पूर्ण फार्म खरेदी करते का हा परी. आणि आम्ही जेवढे पण ऍपल्स घेतलेले आहेत ना त्याचं आता आम्ही वेट करणार आहोत. आणि ऑलरेडी एक लेडी आहे, ती वेट करते आणि दुसरी बिल बनवते. How much? 6 kilos. इथे 6 kg वेट झालेला आहे. व्हॉट द प्राइस ऑफ 1 kg? 1.80 kilo आहे. 6 kilo आपले बिल आहे 10.80, परवडलं तरी पण. तर आमचं जे टोटल वेट होतं ते 6 kg होतं आणि पर kg 1.80 होतं. कुठल्याही प्रकारचं ऍपल घ्या एकच वेट होतं. इवन पेअर्सला डिफरंट टाईप्स ऑफ ऍपल्स सगळ्यांचा रेट एकच होता आणि तरी खूप परवडतं. ऍक्च्युली बाहेर जे असतात ना रेट्स, ते 2.50-2.60 असे असतात किंवा 3 euro पण आहे ठिकाणी, तर अजून महाग असतात. 3-4 euro चीपेस्ट रेट आहे बाहेरचे आणि ते पण एकदम ऑर्गॅनिक आणि इतकं छान. आम्हाला इथे 1.80 मध्ये मिळालं तर आम्ही खूप खुश आहोत आणि छान मिळाले आणि म्हणून आम्ही जास्त घेतले ना. येस चला. आणि अगं बेला आता बस झालं
तर काही लोक इथे पण बिल करत आहे आणि त्यांच्या फार्म मध्ये ना पॉटॅटोज पण आहे आणि कॅरेट पण आहे, तुम्हाला ते दाखवते, आणि अनियन पण आहे आणि मला अनियन घ्यायची आहे तर मी हे रेड कलरचे ऍपल घेणार, रेड कलरचे अनियन घेणार आहे आणि इथे कॅरेट पण आहे आणि पॉटॅटो पण आहे. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जे ऍपल्स आहे ना ते ऑलरेडी ना त्यांनी तोडून ठेवलेले आहे, जर कोणाला आहे ना तिथे जायचं नसेल, तोडायचं नसेल, ते इझिली ते इथे बाय करू शकता. आपल्या जेवढे लागेल तेवढे घ्यायचे आणि इथे त्यांनी वेगवेगळे टाईपचे लावून पण ठेवले की कुठले कुठले जसे आहे. आणि हे जे ऍपल आहे ते ऍपलचं नाव आहे पिनोवा, आणि हे जे ऍपल आहे ऍपलचं नाव आहे बॉस्कॉप. आणि इथे काही जॅम वगैरे काही त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या पण ठेवतात ना? हो, इथे ऍपल जॅम आहे आणि त्याची प्राइस पण दिली आहे 7.50. आणि काही ऍपलचं व्हिनेगर वगैरे पण आहे वाटतं? हो, ऍपल व्हिनेगर पण आहे आणि इथे चिप्स पण आहे, चिप्स पण आहे, ऍपल चिप्स पण आहे. आणि हे जे फ्रूट आहे थोडं वेगळं आहे, जसं का पेरू कसं असतं, पेरू वावा तसंच आहे, त्याचे थोडंसे ना स्मेल पण तसाच येते त्याचा. आणि इथे आहे अक्रोड, पण हे एवढं चांगल्या क्वालिटीचे नाही, तसं छोटे थोडे छोटे आहे. आणि हे ऍपल ज्यूस आहे आणि हे आहे 2.5 युरोचं, आणि दुसरं आहे ते एकदम फ्रेश मध्ये बनवून देतात ते 5 युरोचं. मोठं पण आहे आणि महत्वाचं लोकांना असं वाटतं फ्रेश प्यायला मिळावं ज्यूस, म्हणून मग ते लोक जास्त घेत आहेत. तर तुम्हाला ज्यूस घ्यायचा असेल ना तर तुम्ही अगोदर टेस्ट पण करू शकता, जर तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही बाय करा. मी आता टेस्ट करते. खरं सांगते इतकं छान ज्यूस आहे ना, आणि एकदम पिल्याच्यानंतर एकदम ना फ्रेश वाटतंय. कम कम फॉरवर्ड. मी घेते, मी अगोदर विचार केला, अगोदर टेस्ट करते मग घेते, पण मी आता घेते कारण खूप छान आहे. This is fresh juice. This is fresh. It is. तर मी त्यांना विचारत होते की ह्या बॉटलमध्ये त्या बॉटलमध्ये काय डिफरन्स आहे आणि हे महाग का आहे. तर हे फ्रेश बनवतात इथे आणि ते मशीनने जे प्रेस करून जे असतं हे त्याने हे ज्यूस काढतात आणि तो जो असतो ना ते ऍपल गरम करून तो ज्यूस बनवतात. अच्छा, तर मग हा फ्रेश आपण हा ज्यूस. आणि ज्यूस बनवण्याची मशीन अशी आहे हे बघा. आणि ज्यूस निघतोय मशीन मधून. तर आम्हाला आता थोडी भूक लागलेली आहे तर आम्ही काहीतरी खाण्यासाठी घेतो. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे इथले जे पॉटॅटोज असतात ना फार्म मधले त्याचेच फ्रेंच फ्राईज असतात, आणि ऍपलचं मोठं फार्म आहे तर त्यापासून ना भरपूर गोष्टी बनवतात, म्हणजे ऍपल पाय झालं, केक झालं, परत ऍपल चिप्स झाले. तर पुढे काय काय आहे आपण बघूया, पण त्या अगोदर आपल्याला क्यू मध्ये थांबावं लागेल. तुला जे घ्यायचं आहे ना तर इथे पैसे पे करायचे आणि कॉइन्स घ्यायचे ना. यस, कॉइन्स घ्यायचे आणि मग तिथे आपण द्यायचं आणि मग जे पाहिजे ते घ्यायचं. तर आम्ही घेणार आहोत ऍपल पाय, फ्रेंच फ्राईज आणि एक ऍपलचं चिप, ऍपल चिप्स आहे ते घेणार आहोत. चला, पीस जस्ट अ पीस अँड वन ऍपल चिप्स द बिग नट्स. व्हॉट्स इट्स कॉल्ड? बेनिये. बेनिये कोड बेनिये. बेनिये 950. ओके, तर हे आहे ऍपल पाय. तर हे काहीतरी थोडे भजे टाईप दिसत आहे, पकोडे टाईप, ते आपले कोंबडी वडे सोबत वडे असतात ना, पण हे वेगळे. ते फ्राय करतात. कॅन आय शो? इट्स ओके. इट्स
आणलं सगळं तर अन्न आहे. तर इथे आहे फ्रेंच फ्राईज, ते त्यांच्या फार्म मधले पोटॅटोज आहेत, ते आहे ऍपल पाय. आणि तुम्ही बघा इथे मोठी मोठी पीसेस येते आतमध्ये. आणि इथे फार्म मधलेच ऍपल आहे ऑब्व्हियसली. आणि हे, आणि हे आहे ऍपलची भजी. भजी थोडेसे लूज आहे, लूज आहे. त्याच्यावरती शुगर कोटिंग आहे. आणि हे थोडं स्वीट असतं ना, हे थोडं स्वीट असतं. पहिला गरम मी ट्राय करतो. हे थोडे सॉफ्ट आहे आणि गोड आहे. आणि फ्रेश फ्राईज पटकन छान आहे ना, फ्रेश आहे का? फ्रेश फ्राईज मस्त आहे. बरे तुला आवडले बेला, तुला आवडला? चला मग आपण एन्जॉय करू. हो लक्झमबर्गचे आणि जे बाकीचे देश आहेत ना आजूबाजूचे, त्यांच्याकडे पण ते सप्लाय करतात ऍपल्स. ते बघा हे असे मोठे मोठे कंट्रीज मध्ये फील करतात. हो. आणि मग हे असे मोठे मोठे ट्रक वगैरे घेऊन जातात. हो बघा हे ऍपल. हो आणि हे एकदम चांगले क्वालिटी. हो हे वेगळे वेगळे ऍपल्स. हे वेगळे ऍपल्स बेला 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 डोंट टच का पूर्ण भरलेले. हो असेल. ऍपल पिकिंगच्या व्यतिरिक्त पण मी भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.